7 ते 8 दिवसापासून भरपूर थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे आणि जानेवारी महिना म्हटला की या महिन्यामध्ये ना थोडीशी थंडी वाढलेली असते बरं का. तर संध्याकाळचे 6 वाजलेत, थंडी अजूनही वाजते आणि काहीतरी मस्त खमंग असं खावंसं वाटलंय. तर मी इथं की नाही चण्याची डाळ आणि उडदाची डाळ भिजवली. 1 वाटी चण्याची डाळ घेतली, अर्धी वाटी उडदाची डाळ मस्त 1-3 ते 4 तासापूर्वी भिजायला घातली. डाळ पण छान भिजलेली आहे बघा. याच डाळीपासून आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मस्त खमंग गरमागरम असे मेथीचे वडे बनवणार आहे. पौष्टिक पण आहेत आणि मेथी कशी शरीराला ऊर्जा देणारी आहे. तर भरपूर सारी मेथी हिवाळ्यामध्ये येतेच. मेथी झालं, मटर झालं, तर यापासून आपण ना भरपूर सारे पदार्थ बनवून खाऊ शकतो. वडे बनवण्यासाठी इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं आलं मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घेतलं. नंतर वाटलेली आहे डाळ. तर उडदाची आणि चण्याची डाळ मस्त भिजली, तिला जाडसर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतले. डाळ वाटताना मी याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर अशीच डाळ वाटून घेतली, मस्त जाडसर डाळ वाटून झाल्याच्या नंतर तिला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायची. आणि आता इथं मी मेथी बघा स्वच्छ धुतलेली आहे. आता हिला चिरून घ्यायची. कुठलीही भाजी आपण अगोदर धुवायची आणि नंतर तिला चिरून घ्यायचं. खूप मस्त लागतात बरं का हे मेथीचे वडे. छान असा कडकडीत गरमागरम चहा, त्याच्यासोबत हे खुसखुशीत आणि खमंग असे मेथीचे वडे खूप म्हणजे खूप मस्त लागतात. नक्की ट्राय करा. आपण मेथीची भाजी बघा घरी आणतो, त्याची मेथीची भाजी बनवतो किंवा पराठे बनवतो, पण एकदा वडे बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. तर आता इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली. नंतर चिरून घेतलेला आहे कांदा, तोही उभा चिरून घेतला आहे कांदा. तर या वड्यामध्ये की नाही अशा पद्धतीने आपण कांदा कट करून टाकला ना, वड्यांना छान असा गोडसर स्वाद येतो आणि वडे अजून खमंग लागतात. तर आता हे चिरून घेतलेला कांदा, चिरून घेतलेली मेथी आपण या डाळीमध्ये टाकून द्यायची. तसंच वड्यांचा जो खरा स्वाद आहे ना तो कशाने येईन, तर या मसाल्यामुळे. तर मसाल्याशिवाय काय वड्यांना स्वाद नाही. आपण मसाले पण लगेचच टाकून घेऊया. तर 1/2 टेबलस्पून मी इथं धण्याची पावडर टाकली, 1/2 टेबलस्पून जिऱ्याची पावडर, तसंच काश्मिरी मिरची पावडर टाकली मी. मिरची पावडर थोडीशीच टाकायची कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत. थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकली. 1/2 टेबलस्पूनपेक्षा कमी आमचूर पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकला तरीही चालतो आहे. तसंच हिरवी मिरची, आल्याचा ठेचा आणि आता टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि 1/2 वाटी गव्हाचं पीठ. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, आपण जेवढं याच्यामध्ये जिन्नस टाकलं ते सर्व एकत्र होईल, एकजीव होईल आणि वडे मस्त तयार होतील. तर आता इथे मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही बरं का, कारण कांद्याला पाणी सुटतं आणि आपली डाळ पण ओली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे. तर इथं मी की नाही मस्त चोळून घेतले पीठ आणि मळून घेतले. या पीठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आणि वडे थापून घ्यायचे. तर इथं मी गोळा तयार करते छोटासा आणि हाताने प्रेस करून वडा थापून घेते. अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. तर इथं मी सगळे वडे तयार करून घेतले. तेल पण एक साईडला गरम करायला ठेवले. मस्त कडकडीत तेल गरम झाले. आता या तेलामध्ये मी वडे सोडून देते. बघा किती मस्त वडे दिसत आहेत, खूप सुंदर झालेले बरं का. दिसत आहेतच नाही तर खायला पण ते तितकेच मस्त झालेले, खूप खमंग झालेले, तसंच खुसखुशीत आणि कुरकुरीत वरच्या बाजूने झालेले एकदम मस्त. चहा केलेला होता छान असा कडकडीत, त्या तसंच पुदिन्याची चटणी पण होती. मस्त एन्जॉय केला आणि थंडीच्या दिवसात कसं काहीतरी गरमागरम खायची आपल्याला नेहमीच इच्छा होते. तर हा पर्याय खूप मस्त आहे. चला दोन्ही बाजूनी छान असे वडे फ्राय करून घेतलेत मी. बाकीच्या उरलेल्या पिठाचे पण असेच वडे म्हणजे तळून घेते. खरंच खूप सुंदर दिसत आहेत, खमंग असा वास सुटलेला तळताना. तर इथं वडे झालेत तयार आणि आता एक साईडला चहा ठेवून घेते. पुदिन्याची चटणी केलेली आहे फ्रीजमध्ये, पण कसं
चहाबरोबर ना काहीतरी वेगळीच मज्जा येते. तर अगोदर इथे चहा ठेवते, छान असं कडकडीत उकळवून घेते. चहा पण थोडीशी चहापत्ती जास्त टाकते, म्हणजे कशी स्ट्रॉंग चहा होईल. चहाला पण एक 6 ते 7 मिनटं मस्त उकळवून घेतलंय. कडकडीत झालेला आहे चहा तयार. आणि आता हा चहा आणि सोबत मस्त गरमागरम मेथीचे वडे, छान दिसत आहेत ना वडे? तर हे दिसायलाच नाही सुंदर, खायला पण मस्त झालेले. मी मगाशी पण सांगितले तुम्हाला. तर चला अगोदर नाश्ता नेऊन देते मुलांना आणि मग नंतर मी करते. तर नक्की ट्राय करा बरं का, तुम्ही पण या पद्धतीने वडे तयार करा. काहीच वेळ लागत नाही, अगदी थोड्याशा वेळामध्ये ना खूप मस्त खमंग वडे तयार होतात आणि चवीला पण छान लागतात. आणि सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं, आपल्याला बाहेरून असं काही दुसरं सामान वगैरे काही आणावं लागत नाही. घरच्या साहित्यामध्ये पटकन झटकन तयार होतात हे वडे. चला या तुम्ही पण वड्याचा स्वाद घ्यायला, आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.